डिप्रेशन तामिळनाडूला धडकले असून पावसाच्या प्रमाणात तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ गोवा या राज्यावर पावसाचा प्रभाव पडणार आहे बारा तारखेला महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे याआधी मुख्य करून लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे फक्त तेरा तारखेला महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पाऊस होईल यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर उस्मानाबाद नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असेल एक नवीन कमीदाब पंधरा तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होईल मात्र अरबी समुद्रात असलेला कमीदाब हा केरळला धडकण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर यांचा दक्षिणेकडील भाग नांदेड यवतमाळ उस्मानाबाद लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस इथे अठ्ठेचाळीस तासात होण्याची शक्यता आहे या सॅटेलाईट इमेजनुसार बंगालच्या उपसागरातून एक मोठं पावसाचं क्षेत्र भारतावर सरकत असून तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जवळपास सात ते आठ जिल्ह्यांमध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात विरळ स्वरूपात बारा आणि तेरा तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात मात्र पाऊस होणार नाही धन्यवाद जय हिंद